पुढे गेलो. भुजबळसाहेबांची आपण भेट घेतलेली आहे. एकूणच भुजबळसाहेबांनी आपल्यासोबत प्रचारात सक्रिय व्हावं अशी काही आपण विनंती केली आहे का? आणि किती फरक पडेल? येणार दिवसाचं काय प्लॅनिंग आहे तुमच्या? महायुतीचे भुजबळसाहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि म्हणून आज आपण त्यांची भेट घेऊन आपल्या सर्वच महायुतीचे सर्वच जे मित्रपक्ष आहेत अशा सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांशी भेटून त्यांनी त्यांचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं यासाठी आपण विनंती केलेली आणि त्यांनी तशा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्या. मुख्यमंत्री देखील आज येत आहेत, काही बैठका आहेत. एकूणच कशा पद्धतीचं वातावरण बघायला मिळतं? एक कारण तो उशीर झाला असला तरी आता काय कसं कोपअप करताय आपण सगळं? मला असं वाटतं का जरी वेळ कमी असला तर आपण या अगोदर विद्यमान खासदार म्हणून जनतेपर्यंत गेली 10 वर्षापासून आहोत. आचारसंहितेच्या अगोदर देखील आपण विकास कामांच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरून आलो होतो. म्हणून प्रचार महायुतीचं या ठिकाणी राष्ट्रवादी भाजप शिवसेना मनसे आणि RPI यांची ताकद देखील मोठी आहे आणि सर्वांनी एकत्रित काम केलं तर निश्चित मला असं वाटतं का त्या ठिकाणी यश मिळेल. भुजबळसाहेब सक्रिय झाल्यानंतर साधारण किती ताकद तुम्हाला नाशिकमधून मिळेल, काय अपेक्षा आहे का? मला असं वाटतं का भुजबळसाहेबांच्या सहभागी झाल्यानं निश्चितच एक मोठी ताकद आता या महायुतीला या ठिकाणी मिळालेली आणि आमचा विजय हा निश्चित त्या ठिकाणी सोपा होईल. काही जाहीर सभा वगैरे घेणार आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघात? निश्चितच साहेब, ज्या ज्या ठिकाणी त्यांना सांगितलं जाईल तुम्हाला असं वाटतं निश्चित त्या ठिकाणी ते सभा घेतील. मला असं वाटतं की या अगोदर आपली उमेदवारीच फॉर्म भरायची 3 तारीख होती आणि 2 तारखेला त्या ठिकाणी उमेदवारी